कोरोना विषाणूचा संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी मुंबई आणि पुण्यासह बाहेरून आलेल्या नागरिकांनी शहरात न फिरता होम क्वारंटाईन करून घ्यावं, तसंच शालेय विद्यार्थ्यांनीही घरातच थांबवावं, असं आवाहन आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलं. ते पत्रकार बैठकीत बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं राबवलेल्या उपाययोजनांची आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली. त्याचबरोबर कोल्हापूर शहरवासियांना त्यांनी आवाहन केलं. शाळेच्या मुलांनी घरीच राहिलं पाहिजे, या मुलांवर शिक्षकांनी आणि पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे असं आयुक्तांनी म्हटलंय. महापालिकेनं नव्यानं घेतलेल्या औषध फवारणी यंत्रामार्फत शहरात सर्वत्र औषध फवारणी करून निर्जंतुकीकरणाचं काम करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. कुणालाही कोरोना संदर्भात लक्षणं आढळली तर त्याने घाबरून न जाता जवळचं प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा CPR मध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी असं आवाहन आयुक्तांनी केलंय. मंगल कार्यालयांमध्ये होणारे लग्न समारंभांना परवानगी दिली जाणार नाही, तसंच महाप्रसादाचंही आयोजन भाविकांनी करू नये असं आवाहन आयुक्तांनी केलंय. कोरोनासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत लांब पल्ल्यावरून येणाऱ्या गाड्या तसंच इतर वाहनांची शिरोली नाका, शाहू नाका आणि शिये नाका इथं तपासणी करून शहरात त्यांना सोडलं जात आहे. रेल्वे स्थानक आणि CBS या ठिकाणीही प्रवाशांची तपासणी केली जात असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. मुंबई पुण्यातून जे लोक येत आहेत त्यांनी इकडं तिकडं न फिरता या लोकांनी 14 दिवसापर्यंत होम क्वारंटाईन व्हावं, तसंच अशा लोकांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन कसं करता येईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशननं 22 वैद्यकीय तज्ज्ञांसह सुविधा पुरवण्याचं मान्य केलं आहे. मात्र जे लोक कोरोना विषाणू संसर्ग असलेल्या संशयितांसोबत व्यवहार करतील त्यांनाच मास्क वापरणं गरजेचं असून सर्वसामान्यांनी मास्कचा आग्रह धरू नये असं आवाहनही आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलं. आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी आयसोलेशन हॉस्पिटलसाठी 20 लाख रुपये दिले असल्याचं सांगितलं. यातून 2 व्हेंटिलेटर घेण्याचं नियोजन असून आयसोलेशन हॉस्पिटल वापरात कसं आणायचं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.